सर्वोच्च डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे आदरणीय संस्थापक स्वर्गीय गुलाबाजी माने यांचा आज या ठिकाणी 21वा स्मृतिदिन म्हणून आपण आपल्या शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील एक अत्यंत थोर विचारवंत सुभाष वाडे साहेब यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिक्षण संस्थेच्या वतीनं मी प्रथमतः त्यांचे हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भानुदास भोसले, माजी नगराध्यक्ष, माजी संचालक सह्याद्री सरकार साखरकारखाना यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले नेहमीचे सतत मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे मधुसूदन मोठे पाटील चेअरमन गाडगे बाबा मिशनचे अध्यक्ष यांचंही या मनापासून संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याबरोबर सह्याद्री सरकार साखरकारखान्याचे संचालक आदरणीय अविनाश माने तात्या, तसेच नंदुरबार माने पाटील, त्याचप्रमाणे या स्वर्गीय गुलाबराव माने यांच्या सोसायटी जी आहे त्या सोसायटीचे चेअरमन आदरणीय मोरे बापू, त्याचप्रमाणे महत्वाचा मुद्दा नगर परिषदेचे मान्यवर असे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदरावजी गोरे, उपनगराध्यक्ष बेली माने, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर संस्थेच्या सर्व शाखांचे शाला प्रमुख, सर्व त्याचा स्टाफ, विद्यार्थी बंधुभगिनी, आज स्वर्गीय लोकनेते गुलाबरावजी माने यांचं पुण्यस्मरण आणि यानिमित्त प्रथमतः मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांच्या संदर्भात थोड्या दोन गोष्टी आपला प्रकट करतो. स्वर्गीय गुलाबराव माने 1968 साली या शिक्षण संस्था अर्थात 67 पासून आमचे मनापासून प्रयत्न चालू होते की या रहमतपूरमध्ये एक शिक्षण संस्था आपण स्थापित केली पाहिजे आणि त्या दिशेनं आमचे दोघांचे प्रयत्न चालू होते. शेवटी आम्हाला 1969 साली वसंतराव दादांच्या आशीर्वादामुळे हे आमचं स्वप्न साकार होत झालं. दादांनी वसंतराव दादा पाटील विद्यालय म्हणून या विद्यालयाला दादांच्या मार्फत या ठिकाणी मान्यता मिळाली. आता यासाठी जे धावपळ केली यामध्ये भाऊनी भयंकर कसे घेतले, त्याबरोबर त्या शाखा ज्या निर्माण केल्या या शाखांच्या साठी सुद्धा सतत धावपळ. खरोखर ही धावपळ त्यांचे सुपुत्र सुनील माने सुद्धा त्या पद्धतीने किंवा त्यांच्यापेक्षा कागदांवर आधी त्यांची धावपळ राखणीवर चालू आहे. हायस्कूल सुरू झालं, भाऊंच्या कारकिर्दीमध्ये भाऊनी या गावासाठी शहरासाठी सोनचा कॅनल 16 किलोमीटर वाढवून मिळावा, कमांडो ओढ्यामध्ये निम्म्या गावाला पाण्याचा पुरवठा होणार होता परंतु आणि निम्मा गाव वंचित राहणार होत यासाठी दादांचे फेरपटी बसून तो पाठ 16 किलोमीटर पुढे वाढवून रहमतपूर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना पाण्याचा दिलासा दिला आणि पिकं चांगली निर्माण करता आली. आज सुंदर असे चांगले धुरापत्र घालून आपला शेतकरी वावरत आहे. त्याबरोबर भूगार बँकेचे संचालक म्हणून ते निवडून गेले. भूगार बँकेचे संचालक असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं त्यांनी जेवढं काही खूप काम करता येईल, अवजार देणं, शेतकऱ्यांना अवजार देणं, ट्रॅक्टर देणं, अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या बाबी त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भाऊ म्हणजे एक आधारवर होता, गरिबांच्या साठी सतत धडपड. कोणी अन्याय करत असेल तर भाऊ जाणार आणि गरिबांना सहकार्य करणार. भाऊंची आठवण ही सतत आपणाला होत राहणार आहे. भाऊनी जीवापाड या शहरासाठी जे काम केलेलं आहे, एस टी स्टँड रहमतपूरच्या मध्यवर ते गणपती मंदिर जवळ होत पहा नगरपालिकेच्या पुढे आणि इतकी वर्दळ आणि इतकी गर्दी, खरोखर ही एस टी आल्यानंतर काय ऍक्सिडेंट होतील किंवा काय होईल अशी पंचायत झालेली होती आणि यासाठी ते स्टँड
कुठेतरी गावाच्या बाहेर नेलं पाहिजे यासाठी सुद्धा दारांच्या गणपती होतून ते स्टँड गावातून आता कराड रस्त्याच्या बाजूला त्यावर नेण्याचा प्रयत्न केला आणि ते मंजूरही झालं. आज त्या ठिकाणी एसटी सुरक्षित असली आणि लोकांच्या दृष्टीने सुरक्षेचा प्रश्न सुटलेला आहे. असं या गावासाठी मनापासून तळमळीनं अहोरात्र कसे घेतले शाखा वाढवल्या आणि या शाखांच्यासाठी अहोरात्र त्यांचे सुपुत्र सुलिमाने मनापासून तळमळीनं काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्यासाठी तर त्यांना इतकं लक्ष असतं. शिष्यवृत्ती परीक्षा असो, दहावीची परीक्षा असो, बारावीची परीक्षा असो, या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांना समोर येऊन भेटावं, त्यांना आशीर्वाद द्यावा, त्यांची विचारपूस करावी हे सतत त्यांचं कार्य चालू आहे. आणि त्याबरोबर गावाच्या दिशेनं सुद्धा अहोरात्र रात्रंदिवस त्या माणसाची धडपड जी आहे ती खरंतर दाखवण्यासाठी आहे. अनेक योजना अनेक बाबी त्या सुधारण्याच्या दिशेनं विकासाच्या दिशेनं त्यांनी पूर्णत्वाला नेत आहेत आणि राहिलेला सुद्धा नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. एवढंच प्रास्ताविक मध्ये त्यांना निवेदन देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय महाराज. लोकांना आपली राज्यघटना म्हणजे संविधान
याच्याबद्दल जाणीव जागृती करण्यासाठी अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने त्यांनी आपले संविधान नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्रावर सातत्यानं या विषयावर ते प्रबोधन करत राहतात. महाराष्ट्रामध्ये मागच्या जुलै महिन्यात जून महिन्यामध्ये जो शेतकऱ्यांचा संप झाला या संपांमध्येही त्यांची भूमिका वाखरण्यासारखी होती. ते सुकाणू समितीचं आहे आणि काल जर तुम्ही लोकमत वाचलं असेल तर कालच्या लोकमतमध्ये शेतकऱ्यांचं दुःख नेमकं काय आहे, शेतकऱ्यांची भूमिका काय आहे ते समजून सांगणारा अतिशय सुंदर असा लेख आलेला आहे. अशी सुंदर वैचारिक मांडणी असणारे आमचे सुभाष वारे यांचे पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्याबरोबरच मीही त्या चळवळीतून मोठा झालेला आहे आणि मी त्यांना विनंती केली या कार्यक्रमाला आपण यावं आणि त्यांनी ते इथं आलेले त्यांच्या अधिक कर्तृत्वातून त्यांच्या भाषणातून त्यांचा आपल्याला अधिक परिचय होईल. धन्यवाद. उपस्थित आहोत. ते सन्माननीय सुभाष दिवाळे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तुमचे मार्गदर्शक प्राध्यापक भांडार प्रोफेसर, रेवतपूर नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय गोळे, उपाध्यक्ष सन्माननीय देविकादा माने, आमचे बंधुपते सरकारी सन्माननीय मधुसून भक्ती पाटील, नंदकुमार माने पाटील, अविनाश माने, या ठिकाणी संस्थेचे सचिव सन्माननीय सेमान सर, संस्थेचे खजिनदार सन्माननीय राजा भाषणजी, या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख पत्रकार विद्यार्थी मित्र, आज 27 जुलै 2017 आज कोणत्या एकविसाव पुण्यपर्यंत साजरा करत असताना मधामध्ये अनेक भावना दाखवणार आहे. या ठिकाणी मराठी सरांनी त्या ठिकाणी भावांच्या जीवन जीवनाबद्दल त्यांनी काही माहिती सांगितली. त्या त्या परिस्थितीमध्ये त्या पद्धतीनं समाजामध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी त्या ठिकाणी जे जे केलं घराला कुठली राजकीय सामाजिक पार्श्वभूमी नसताना त्या ठिकाणी जर आपल्या कुटुंबाची एकंदरीत पार्श्वभूमी होती तर त्या ठिकाणी कुठली पार्श्वभूमी नसताना त्या ठिकाणी समाजामध्ये उभारण्यासाठी जे जे प्रयत्न केले आणि आज समाजामध्ये काम नसताना नंतर पाठबळ मिळतं, कुणाची काय आशीर्वाद मिळतात, त्या ठिकाणी स्वर्गीय दादांनी या संस्थेची निर्मितीमध्ये त्या ठिकाणी पाहून आशीर्वाद दिला आणि या रेवतपूरमध्ये एक शिक्षण संस्था तिसरी सुरू केली. सरांनी मला सांगितलं सुलिमाने काय काम करतात. सर आज मला प्रसिद्ध केले आहे म्हणून त्या ठिकाणी निर्माण केलेले व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावर मी काम करतो. परंतु त्या काळामध्ये तसंही परिस्थिती नसताना त्या ठिकाणी काम करतो तरी विचार केल्यानंतर असं वाटतं की प्रयत्न कशा परिस्थितीमध्ये संस्था निर्माण केली असेल, संस्थेची वाढ कशी केली असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मी जे काही समाजासाठी करतोय ते प्रयत्नाने संस्कार असतील की भाऊंनी घालून दिलेल्या संस्कारांच्या संस्कारांवर समाजाचं काहीतरी देणं आहे
या भूमिकेतून आपण समाजामध्ये काम करत असताना खऱ्यातन वाडीसाहेब 21व्या वर्षी आज 21वा पुण्यस्मरण आहे. आषाढी एकादशी होती आणि रात्री 12 वाजता आम्हाला दुःख निधन झालं. मला आपल्या तुझ्या किंवा सांगितलं की भाऊंचं देवाचं झालंय. रात्री 12 वाजता त्या ठिकाणी आमच्या कुटुंबात सगळी माणसं होती, म्हणजे रामावरती माणूसर होते. तेव्हा माझं मी 21-20 वर्षाचं होतो. समाजाबद्दल काही माहीत नव्हतं. एखाद्या समुद्रामध्ये नावाळ्याची नाव असावी आणि त्या ठिकाणी तुफान वाढले आहोत आणि त्या नावाळ्याची त्याला जी मासिकता होती ती मासिकता मागली. परंतु खऱ्या अर्थानं रेंगोपूरच्या लोकांनी असेल पाहुणच्या प्रयत्नाला लोकांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थानं त्या सर्वांचं ऋण मानणं माझं कर्तव्य आहे की मला त्या ठिकाणी वडिलांची कमी बांधव भावता, त्या ठिकाणी प्रत्येक माणसानं वडिलाप्रमाणे त्या ठिकाणी माईनं माझ्या प्रेम केलं आणि मला समाजासाठी काहीतरी करता येऊ शकलं. या ठिकाणी आजचे मोठे ते त्यांचे विचार वाढण्यासारखे आज खऱ्यातून समाजामध्ये. मला एक शिक्षण संस्था किंवा मुलगा पाचवीला आला पहिलीला दहावीपर्यंत त्या ठिकाणी तो मुलगा घडला पाहिजे ही भूमिका नाही. आज अनेक समाजामध्ये अनेक पुस्तक वाचत असताना अनेक साहित्यामध्ये अनेक ठिकाणी भेट देत असताना प्रयत्न अरे सर तुमची माझी नाव योजनेमध्ये मी सगळ्यांना सांगितलं दुरीचा उपयोग करण्यात कार्य करत सांगितली असा विचार होता. मी माझ्या शाळेमध्ये सांगितलीच्या श्यामच्या आईने पाळत येतो. मला आठवतंय साने गुरुजी पुस्तक वाचत असताना एकदा साने गुरुजी लहान होता आणि संध्याकाळी सकाळी स्नान संध्या आल्यानंतर साने गुरुजी आईला म्हणतात आई तुला बदल हात मला माझ्या पायाला थंड लागली नाही पाहिजे, माझे पाय स्वच्छ राहिले पाहिजे. आईने त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं बाळा पायाला शरीरात चारित्र्य नाही लागणार आणि चारित्र्य घ्यायला लागेल. एकदा सांगितली शिकत असताना असेच औरंगजेबामध्ये पुण्याला गेले आणि एकमेकांना त्यांना 3 दिवस उपाश होते. उपाश असताना त्यांना त्या ठिकाणी शेवटी माणसाचं पोट आहे समाजामध्ये जे घडतं ते पोटावर घडतं, पोट स्वस्थ बसू देत नाही. आणि त्या मंदिरात गेले, मंदिरामध्ये नेहमी होता तर तो नेहमी त्यांना खाई शिक्षण लागतो. त्यावेळेस सांगितलं आठवलं की आईनं आपल्या सांगितलं होतं की तुझ्या पायात शिकत चरित्राला मनाला कधी शिकायला बोलू नको आणि सांगितलं हा करा पुढा हा करा. आपण राष्ट्रीय शिक्षणामध्ये काम करता बरेचसे प्रयत्न समाजामध्ये आजची समाजाची परिस्थिती बघितली तर राष्ट्रीय शिक्षणाला प्रयत्नानं तिथी गोष्ट त्या समोर बसते की जुन्या काळामध्ये विश्वास गोष्टी असतील अनेक माणसं रेमंतुमध्ये विश्व दरवर्षी कार्यक्रम करताना वेगवेगळ्या विषयातील वेगळ्या अभ्यासामध्ये वेगळ्या समाजातील माणसं जोडतो आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या समाजिक बदल करण्याची भूमिका या ठिकाणी मी मागाशी सरांना सांगितलं की 75% म्हणून मी नाव सांगू शकतो. मला म्हणतात दहाव्याला किती मार्क पडले यापेक्षा संस्था पीठ निर्माण करण्याची भूमिका ही भावनिक शिक्षण संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून वेगळे सामाजिक भान ठेवून त्या ठिकाणी एक वेगळं शैक्षणिक संकुल निर्माण करण्याची या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय. हीच मी भावना स्वतःची घेऊ शकते. या ठिकाणी आपण आलात तुमच्याबद्दल ऐकलंय. मी काल सर तुमच्या रात्री
हे पण आम्ही आपल्या मित्राने आणि त्याला मेल पण क्लिक केलं वाऱ्यांचं काय माहितीसाठी पुरेशी म्हणून ते त्या ठिकाणी समाजातील चांगली माणसं समाजाच्या पुढे आणून त्या ठिकाणी मुलांना प्रेरणा द्यायची का या संस्थेच्या माध्यमातून सुरू असताना आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपले सर्वांच संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि भाऊंच्या एकूच्या सुविधांनिमित्त आपण आपल्या सर्वांच्या वतीनं भाऊंच्या स्मृतीबद्दल त्यांनी आदरणीय पंतप्रधान म्हणतो जय जय महाराज
आणि बहुजन समाजामधून शिकलेली माणसं जर पुढे यायची असतील तर त्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार अजिबात नव्हता. आणि म्हणून एक खूप चांगलं वाक्य आहे की जे लोक शाळेचे दरवाजे उघडत असतात ते लोक तुरुंगाचे दरवाजे बंद करत असतात. शाळेचे दरवाजे उभे करणे याचा अर्थच तुरुंगाकडे जाणारी माणसं रोखणं. असे मोठं काम गुलाबरावांनी आपल्या कारकिर्दीत सुरू केलं. मगाशी म्हणाला तसं अतिशय मातीशी नातं असणाऱ्या वसंतदादा पाटलांच्या बरोबर त्यांनी नातं जोडलं आणि ते काम आता वाढते, संस्था विस्तारित होते. सुनील माने सर आणि त्यांचे सर्व सहकारी सचिव माने सर सर्वजण त्याच्यात लक्ष घालत आहेत. हे खोलाचं काम रेमनपूरमध्ये झालं. तसं रेमनपूर मला नवीन नाही, मी रेमनपूरमध्ये यापूर्वी 2-3 वेळा येऊन गेलो. अण्णा देशपांडे हे आमचं एक आदराचं स्थान आणि अण्णा देशपांडेंचे काही विश्वास पोचले मागे बसलेले राष्ट्रसेवादारांचे मोठं केंद्र होतं रेमनपूर एकेकाळे. कारण ते परत वाढलं पाहिजे. आता परवा पवारवाडीला जो कार्यक्रम आपण सर्वांनी घेतला या निमित्तानं सेवादारांचं आणि रेमनपूर परिसराचं नातं परत जोडलं जात आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. अशा या कामाच्या पार्श्वभूमीवरती मी बोलणार आहे आणि इथं असलेली जी सर्व ही तरुण मुले त्यांच्याशी मी खास करून बोलणार आहे. असं ठरलेलं आहे निकम सरांचं आणि आमचं. निकम सर हे माझे खूप जुने सरकार आहेत. मी छात्रभारतीचा अध्यक्ष होतो, तेही छात्रभारतीचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे. आम्ही सहकारी आहोत, आम्ही खूप एकत्र आंदोलनं केलेली आहेत, एकत्र चांगली कामंही केलेली आहेत. तर त्यांनी असं सुचवलं की मी संविधानावरती बोला. एक माहिती मुद्दा देतो की मागच्या जवळजवळ 4-1 वर्षापासून आम्ही संविधानावरती खूप काम करतोय. भारतातल्या नागरिकांनी आपलं संविधान अधिनियम समजून घेण्याची गरज आहे आणि त्या कामाची गरज इतकी आहे आणि ते काम आम्ही इतकं नेटाने केलं आहे की फक्त एक माहिती म्हणून सांगतो की मागच्या वर्षी 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती दिनी माझं एक छोटं पुस्तक प्रकाशित केलं मी कार्यकर्त्यांसाठी आणि सर्व शिक्षकांच्यासाठी. आपले भविष्य भारतीय संविधान 11 महिन्यांमध्ये या पुस्तकाच्या महाराष्ट्रामध्ये 17,000 प्रती विकल्या गेल्या. हे मराठी पुस्तकांच्या 17,000 प्रती विकलं जाणं याचं भोसले सर महत्त्व तुम्हाला सांगू शकतील. अध्यक्ष इथे जर MHCIIT सेंटर असेल रेमनपूरमध्ये असेल ना सेंटर तर तिथे निश्चितपणे ते पुस्तक माझं आहे. MHCIIT सेंटरमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक MHCIIT सेंटरमध्ये ते पुस्तक पोहोचते. SN जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात आम्ही संविधान समजावून सांगण्यासाठी 96 तासांचा अभ्यासक्रम घेतो. 3 दिवसांचं शिबिर घेत, 1 दिवसाची कार्यशाळा घेत, ज्याच्याजवळ जेवढा वेळ असेल संविधान समजून घेण्यासाठी तेवढ्या वेळात संविधान कसं समजून सांगते की त्याच्या पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करत आहोत. त्या संविधानाबद्दल मी तुमच्याबरोबर थोडा संवाद साधणार आहे, थोड्या गप्पा मारणार. जी गोष्ट 96 तास चालवतो आम्ही अभ्यासक्रमामध्ये ती 45 मिनिटं मी फक्त तुमच्याबरोबर त्या संदर्भात गप्पा मारणार आहे. आणि इथं बसलेले जे सगळे मुली आहेत ज्युनियर कॉलेजचे असतील हायस्कूलचे असतील आपण गप्पा मारूया. मी तुमच्याशी संवाद करणार आहे. गरज पडली तर तुम्ही माझ्याबरोबर बोलूही शकता पण संविधान आपण समजून घेऊ. माझ्या मित्रांनो हा देश संविधानानुसार चालावा अशी अपेक्षा आहे. अपेक्षा आहे तो संविधानानुसार चालतो असं म्हणण्याचं धाडस आपल्या वेळी तुम्हाला करताना ते भारताचं संविधान म्हणजे नेमकं का. आपण शिकत असलेले सर्वसाधारणपणे सगळे शिकणाऱ्या समाजातले आहोत, सुशिक्षित आहोत, आपण आडाणी नाही आहोत. पण शिकलेल्या समाजामध्ये सुद्धा असा एक भ्रम आहे की देशाला संविधान असतं ते संविधान सर्वोच्च न्यायालय वापरतं, ते संविधान संसद वापरते. ठीक आहे संविधान ते तिकडं चाललंय. आम्ही जे संविधानावरती कार्यक्रम करत आहोत त्याचा मूळ हेतूच काय आहे की संविधान किंवा राज्यघटना ही केवळ सर्वोच्च न्यायालयापुरती नसते, ही केवळ संसदेपुरती नसते, तर संविधानाचा संबंध तुमच्या माझ्या घराशी असतो, संविधानाचा संबंध तुमच्या माझ्या जगण्याशी असतो. मला महागाईचा सामना का करावा लागतो किंवा महागाईमधून सुटका कशी करून घ्यायची हे भारताच्या संविधानाशी याचा संबंध आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला गेली अनेक वर्ष त्याच्या उत्पादन खर्चा एवढा भाव का मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या घरातलं दारिद्र्य का संपत नाही याचा भारताच्या संविधानाशी संबंध आहे. महिलांच्या वरचे अत्याचार का थांबत नाही आणि निर्भया प्रकरण घडल्यानंतर आपण आंदोलन करून एक कडक कायदा बनवल्यानंतर सुद्धा कोपर्डी सारख्या गावामध्ये एखादी आमची अगदी शाळेतली बहीण बळी का जाते याचाही संबंध पुन्हा भारतीय राज्यघटनेशी असतो.
त्याच्यामुळे संविधान समजून घेत असताना एक मनात द्वैत किंवा संभ्रम संपवण्याची गरज आहे की संविधानाचा संबंध फक्त सर्वोच्च न्यायालय किंवा संसदेशी असतो. तुमच्या माझ्या जमिनीच्या सर्व प्रश्नांशी भारताच्या संविधानाचा संबंध आहे. हा देश संविधानानुसार चालावा अशी अपेक्षा आहे. कोणत्याही समाजाला काही नियम असतात, काही व्यवस्था घालून दिलेली आहे. इथं असलेल्या सगळ्या तरुण मुलांना मी विचार करते की इंग्रज आले, इंग्रजांचे विरोधात आंदोलन सुरू झाले आणि भारताच्या संविधानाची चर्चा सुरू झाली. जेव्हा इंग्रज नव्हते या देशामध्ये तेव्हाही आपला समाज चालूच होता, समाजाचा राजकारण चालूच होत. पण मग संविधान त्या काळात नव्हतं तर त्या काळातला समाज कोणत्या पद्धतीने चालत हे समजून घेणं फार गरजेचं. लक्षात घ्या, भारताचं संविधान नसतानाच्या काळात आपला समाज कोणत्या नियमांनी चालत होता हे समजून घेतल्याशिवाय भारताच्या संविधानाचं महत्व आपल्याला कोणाला नीट कळणं शक्य नाही. आणि म्हणून मी काही उदाहरण तुम्हाला देणार की पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या दोघींनी 1851 साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. आणि तुम्ही इतिहासात वाचला असेल की मुलींची शाळा सुरू केल्यानंतर पुण्यामधल्या पुरोहितांनी सावित्रीबाईंना अशी मुलींची शाळा सुरू करायला संपूर्ण पाठिंबा दिला आणि सहकार्य केला. बरोबर आहे ना? बरोबर आहे नाही? पुण्यातल्या पुरोहितांनी मुलींच्या पहिल्या शाळेला पाठिंबा दिला का सहकार्य केलं की नाही? नाही केलं. काय केलं? विरोध केला ना. कशाच्या आधारे विरोध केला? कशाच्या आधारे विरोध केला ते कारण होत होते माहिती? आपण बऱ्याच वेळेला बरोबरची वाक्य समजून घेतो. त्यांच्या विरोधाचं कारण काय? त्यांच्या विरोधाचं कारण हे होतं, ते असं म्हणत होते की हिंदू धर्मशास्त्रानुसार मुलींना शिकवणं पाप आहे आणि सावित्रीबाई तुम्ही मुलींना शिकवत आहात म्हणजे तुम्ही धर्मद्रोह करत आहात, धर्माच्या आज्ञेचा भंग करत आहात, तुम्ही पाप करत. लक्षात घ्या, माझा मुद्दा काय आहे लक्षात घ्या, भारताचं संविधान नव्हतं त्या काळातल्या समाजाचे नियम काय होते, त्या काळातला समाज कशाच्या आधारे चालत होता, तो असं म्हणत होता की मुलींना शिकवणं पाप आहे. आज भारतीय संविधानाचा अमल काही प्रमाणामध्ये या समाजात झालाय. आज तुम्ही असं म्हणेल का की मुलींना शिकवणं पाप आहे? म्हणेल का? तुम्ही म्हणेल का? नाही ना. तर तुम्ही एवढ्या जागी येऊन बसला, तुमच्यावरती कोणाचे उपकार आहे? सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख हे नाव तुमच्याकडे किती पोहोचले मला माहित नाही, पण फातिमा शेख नावाच्या एका अल्पसंख्याक समाजातल्या महिलेनं त्या काळात सावित्रीबाईंना मदत केली. त्या फातिमा शेख कोण ही समजून घेण्याजोग आहे. महात्मा फुलेंनी जेव्हा धर्मशिक्षा सुरू केली, महात्मा फुलेंनी जेव्हा गरिबांच्या बाजूने काम सुरू केलं, तेव्हा त्याच पुण्यातल्या पुरोहितांनी महात्मा फुलेंच्या वरती दबाव आणला की तुम्ही काम बंद करा. महात्मा फुले जेव्हा म्हणाले की मी हे काम बंद करणार नाही, तेव्हा त्या पुरोहितांनी महात्मा फुलेंच्या वडिलांच्या वरती दबाव आणला, माळी समाजावरती दबाव आणला, ज्ञाती समाज. आणि माळी समाजाकडून महात्मा फुलेंच्या वडिलांना सांगितलं की तुमच्या पोराने जे धंदे चालवले ते जर बंद केले नाही तर तुम्हाला जातीतून बाहेर काढण्यात येईल. जातीतून बाहेर काढण्याचं दुःख काय असतं ते पुण्यात तुम्हाला कळणार नाही, पण वेंगटपूरमध्ये नक्की कळेल. मी फार विस्तारात त्या जाणार नाही, पण मुद्दा असा आहे की महात्मा फुलेंच्या वडिलांनी महात्मा फुलेंना जेव्हा घराबाहेर काढलं तेव्हा 1 ते 1.5 महिना पुण्याच्या गंजपेठेतल्या उस्मान शेख नावाच्या त्यांच्या सहकार्यानं आपल्या घरी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांना घेऊन गेलो होतं 1.5 महिना. त्या उस्मान शेखची ही बहीण फातिमा शेख तिने ही शाळा चालवायला मदत केली मुलींची कळीशी. संविधानाच्या आधी काय होत? एकलव्याची कथा तुम्ही ऐकलेली ना. द्रोणाचार्यांच्याकडे गेला मला धनुर्विद्या शिकवा, द्रोणाचार्यांनी शिकवलं काही एकलव्याला? नाही शिकवलं. काय सांगितलं? काय सांगितलं? की तू खालच्या जातीतला आहेस, त्याच्यावर तुला शिकता येणार नाही. संविधान नसतानाच्या काळातल्या समाजातला हा नियम आहे की तू खालच्या जातीतला आहेस, तुला शिकता येणार नाही. आज भारताचं संविधान लागू झाले, आज जर तुम्ही असं म्हणालं की तुला शिकता येणार नाही तर चालेल का? नाही सांग. तिसरं उदाहरण घेतो, शिवाजी राजे सातारा जिल्ह्यात आपण आहोत. शिवबांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, राजे होते पण रयतेचे राजे होते, स्वतःच्या हिंदीवरून स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांना असं वाटलं त्या काळातल्या प्रचलित नियमानुसार की आपला राज्याभिषेक झाला पाहिजे.
राज्याभिषेक करायला पुन्हा पुरोहित जातो. इथं इतिहास तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रातल्या पुरोहितांनी शिवाजी राजांना अभिषेक राज्याभिषेक करायचं नाकारलं. त्यांनी असं भूमिका घेतली की तुम्ही शूर आहात. आणि ही भूमिका केवळ शिवाजी राजांच्या बुद्धीने घेतली तर जे शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांच्याही संदर्भामध्ये अशी भूमिका घेतली की तुम्ही क्षत्रिय नाही सर, तुम्ही शूद्र आहात. आणि शिवाजीला असं सांगितलं की तुमचा राज्याभिषेक होणार नाही. आज 2 दिवसापूर्वी रामनाथ कोविंद या देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांनी शपथविधी घेतला. त्या काळामध्ये पुरोहित राज्याभिषेक करायचा. आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथविधी देतात राष्ट्रपतीला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला असं म्हणता येईल का की रामनाथ कोविंद तुम्ही कोण आहात, तुम्हाला राष्ट्रपती पदाची शपथ घेता येणार नाही असं म्हणता येईल का, म्हणू शकतील का? तर भारताचं संविधान आता लागू झालेलं लक्षात घ्या. आज आपण सगळे नागरिक, मी हा मुद्दा आवडता घेतो, आज आपण सगळे नागरिक उठता बसता अनेक काही वाक्यांचा गजर करत असतो की कायद्यामुळे सगळे नागरिक समान आहे. जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला आपलं आयुष्य फुलवण्याची संधी मिळाली पाहिजे. जन्म कोणी छोटा नसतो, कोणी मोठा नसतो. पण लक्षात घ्या की सगळी वाक्य बोलायची संधी आपल्याला मिळते ते केवळ भारताच्या संविधानामुळे. भारताचं संविधान जेव्हा नव्हतं त्यावेळेला कायद्यापुढे सगळे समान. ही भाषा सुद्धा उच्चारण्याची हिंमत कोणाची नव्हती. जन्म कोणी छोटा आणि कोणी मोठा नसतो हे म्हणायची हिंमत नव्हती. जिथं शिवाजीला, छत्रपती शिवाजीला तू शूद्रेस म्हणण्याची हिंमत या समाजातले काही लोक दाखवू शकत होते, तिथं बाकी पत्रासच नव्हती. त्यामुळं कायद्यापुढे सगळे समान. जन्मानं कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, आपण सगळे एक आहोत ही भूमिका घेता येते केवळ भारतीय संविधान 1950 साली लागू झालं म्हणून. त्याच्यामुळे या संविधानाचं महत्व आपल्यापैकी अनेकांना हे पटत नाही, कारण आपण जुना इतिहास विसरून गेलो. हा जुना इतिहास जर आपल्या डोळ्यासमोर असेल बहुजन समाजाच्या नागरिकतेचा, तरच आपल्याला भारतीय संविधान नीट समजेल. इथल्या तरुण मुलांना, शाळेतल्या मुलांना माझी एक विनंती आहे की भारताचं संविधान कधीतरी एकदा चाळा. फार जरी सगळं वाचता नाही आलं तरी निदान पहिले 51 कलम जे आहे, पहिले 51 कलम तरी जरा नीट वाचा. त्याचा संबंध तुमच्या माझ्या जगण्याशी. भारताच्या संविधानाच्या गंधेची प्रास्ताविका आहे. ही प्रास्ताविका सगळ्या पुस्तकांच्या मध्ये असते, बरोबर आहे ना? वाचली ना तुम्ही प्रास्ताविका? काय आहे त्याचे पहिले 2 शब्द? आम्ही भारताचे लोक. कधी विचार केला का शिक्षकांनी तरी कधी विचार केला का की ही जी प्रास्ताविका प्रत्येक पुस्तकाच्या पानावर आहे आणि आम्ही रोज वाचतो त्याच्यात त्या शब्दांचा अर्थ काय? आम्ही भारताचे लोक. त्या प्रास्ताविकेमध्ये असं म्हटलंय आम्ही भारताचे लोक, भारतातल्या नागरिकांना या या पद्धतीचे सर्व उपासनेचं श्रद्धेचं स्वातंत्र्य देण्यासाठी आणि या या पद्धतीचा भारत घडवण्यासाठी आज हे संविधान आमच्या प्रती अर्पण करतात असं वाक्य शेवटचं आमच्या प्रती अर्पण करतात. काही क्रांतिकारक वाक्य ते लक्षात घ्या. एकच वाक्य ते संपूर्ण संपूर्ण जी प्रास्ताविक आहे संविधानाची ते सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत एकच वाक्य आहे. यात अत्यंत क्रांतिकारक वाक्य येते आम्ही भारताचे लोक या या पद्धतीचा भारत घडवण्याचं स्वप्न बाळगून नागरिकांना हे अधिकार द्यायचं ठरवून आमच्या प्रती हे संविधान अर्पण करतात. संविधानानं जे अधिकार तुम्हाला मला दिले हे अधिकार दिले कुणी? लक्षात घ्या आज जगामध्ये असे काही देश आहे की ज्या देशाचं संविधान प्रास्ताविकेत असं म्हणत की आमच्या देशातल्या नागरिकांना आमच्या राजानं दयाळूपणे खालील अधिकार दिले. समस्या मी काय म्हणतोय ते मी दुसऱ्या देशातल्या काही संविधानाची सांगतोय माहिती तुम्हाला काय असतं त्या संविधानाच्या प्रास्ताविकेत की आमच्या देशातल्या नागरिकांना आमच्या राजानं दयाळूपणे खालील अधिकार दिलेले आहे. आणि असेही काही देश आहे की ज्या देशांच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत दिलेलं असतं की आमच्या देशातल्या नागरिकांना अल्लानं कृपाळूपणे खालील अधिकार दिले. भारताच्या नागरिकांना अधिकार दिले कोणी? राजानं दिले का ईश्वराने दिले का अल्लानं दिले? लक्षात घ्या की प्रास्ताविका लिहिली जात असताना संविधान सभेमधल्या काही सदस्यांनी असं म्हटलं होतं की परमेश्वराचा उल्लेख करा प्रास्ताविकेत, पण बहुसंख्य सदस्यांनी सांगितलं नाही परमेश्वराचा उल्लेख करू नका. मग एक दोन गांधीवादी नेते असं म्हणाले की बापूंच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले आपल्याला
विज्ञान बापूंचा तरी उल्लेख करा गांधीजीचा, पण बाकीच्या सगळ्या गांधीवरी नेत्यांनी सांगितलं की नाही, महात्मा गांधींचा उल्लेख करू नका, महात्मा गांधींना ते आवडणार नाही. आणि म्हणून हे क्रांतिकारक विधान हे लक्षात घ्या की भारताच्या नागरिकांना संविधानाने जे अधिकार दिले ते कोणा राजाने दिलेले नाही, कोणा ईश्वराने दिलेले नाही, कोणा अल्लाने दिलेले नाही, तर भारतातल्या नागरिकांनी एकमेकाच्या माणूसपणाला दिलेली ती मान्यता आहे. भारतातल्या नागरिकांनी असं म्हटलेलं आहे की जितका मला सुखी व्हायची इच्छा आहे तितकाच सुनील माणेंना सुखी व्हायची इच्छा आहे. सुनील माने असं म्हणतायत त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये की जितकं मला सुखी व्हायची इच्छा आहे तितकंच भोसले सरांना सुखी व्हायची इच्छा आहे. भारताच्या प्रास्ताविकेचा अर्थ असा आहे की आपण नागरिकांनी एकमेकाच्या माणूसपणाला दिलेली ती मान्यता आहे, एकमेकाच्या माणूस म्हणून जगण्याला दिलेली ती मान्यता आहे, ही आपल्याला नीट समजून घ्यायची गरज आहे. भारताच्या संविधानामध्ये 368 कलम, त्याला संविधान दुरुस्तीचं कलम म्हणतात. संविधान मी का सांगतो हे लक्षात घ्या, संविधान जेव्हा नव्हतं, जेव्हा मुलींना शिकवणं धर्मानुसार पाप आहे असं सांगितलं जात होत, एकलव्याला शिकवणं धर्माला मान्य नाही असं सांगितलं जात होत, ते जे धर्मग्रंथ होते हे धर्मग्रंथ अपरिवर्तनीय असतात. हे डायरेक्ट वेद वेद तुम्ही सांगितलेले असतात, ईश्वराच्या रूपातून आलेले असतात, त्याच्यात बदल नाही. कुराण कुणी सांगितलंय, अल्लाहनं मोहम्मद पैगंबरांना सांगितलं, मोहम्मद पैगंबर शेवटचे प्रेषित आहे, आता दुसरा प्रेषित येणं शक्य नाही, त्यामुळे कुराण ही डायरेक्ट अल्लानं सांगितलेलं आहे, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत कुराण मध्ये बदल होणार नाही. ही जी धर्मग्रंथांची सगळी कथा आहे, या धर्मग्रंथांच्या कथेत पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक आणखी उदाहरण देतो तुमचा, आणि मग आपण या 368 कलमाकडे येऊया. धर्माच्या चुकीच्या नियमांचा त्रास फक्त सावित्रीबाईंना झाला असं समजू नका, फक्त शिवाजी महाराजांना झाला असं समजू नका, फक्त एकलव्याला झाला असं समजू नका. भारतीय स्वातंत्र्याचे एक राजकीय नेते लोकमान्य टिळक, ते राजकीय नेते म्हणून फार मोठे होते आणि राजकीय नेते म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु सामाजिक बाबतीत त्यांची मतं अत्यंत प्रतिगामी आणि चुकीची होती. हे लोकमान्य टिळक भारताच्या स्वातंत्र्याची बाजू मांडण्यासाठी जेव्हा इंग्लंडला गेले, इंग्लंडच्या राणीला भेटले, इंग्लंडच्या राणीला पटवून देण्याचा प्रयत्न केला की भारताला स्वातंत्र्य देणं कसं गरजेचं आहे, इंग्लंडचं जे हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे आपल्या भाषेत संसद, त्याच्या जे लॉर्ड्स असतात म्हणजे आपल्या भाषेत खासदार, त्या इंग्लंडच्या खासदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की भारताला स्वातंत्र्य देणं कसं गरजेचं आहे, आणि इंग्लंडहून लोकांनी तरफ मारले, पुण्यात आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला एक फार महत्वाचं सांगतोय, लोकमान्य टिळक आल्यानंतर काय झालं हे मी कशासाठी सांगतोय तेही सांगतो. माझं ते कीर्तन गाण्यासारखं एका कथेतून दुसरी कथा असते, पण मूळ कथेचं मी सोडणार नाही. तुमच्या शाळा महाविद्यालयांच्या मध्ये अलीकडच्या काळात असं सांगितलं जातं सतत आड पाडल्यानं की भारत का गरीब राहिला, भारत पुन्हा पुन्हा का गुलाम झाला, कारण भारतामध्ये बुद्धाची करुणा आणि गांधीजींची अहिंसा याच्यामुळे भारत गरीब राहिला, बुद्धाच्या करुणेमुळे आणि गांधीजींच्या अहिंसेमुळे भारत परत पुन्हा पुन्हा गुलाम झाला. भारताला जर असं विजयी बनवायचं असेल, विजयी विश्व बनवायचं असेल, जिंकायचं असेल, आक्रमण करायचं असेल, तर गांधीजींची अहिंसा आळी येते, बुद्धाची करुणा आळी येते हे शिकवलं जातं. आणि मग गांधीजींच्या बद्दल टाकल्या माजारा असे सगळे शब्द वापरले जातात, लक्षात घ्या. तुम्हाला हसू येत आहे पण त्याच्यातलं गांभीर्य लक्षात घ्या. मी तुम्हाला तोच मुद्दा सांगतोय की भारत का गरीब राहिला, भारत का पुन्हा पुन्हा गुलाम झाला. लोकमान्य टिळक जेव्हा परत आले इंग्लंड मधून, भारतीय स्वातंत्र्याचे सर्वोच्च नेते लोकमान्य टिळक जेव्हा परत आले, तेव्हा त्याच पुरोहितांनी पुण्यावर त्या ज्यांनी सावित्रीबाईंना विरोध केला होता मुलींसाठी पहिली शाळा करायला, त्याच पुरोहितांनी असा फतवा काढला की हिंदू धर्मशास्त्रानुसार समुद्र पर्यटन करणं पाप आहे आणि लोकमान्य टिळकांनी पाप केले. हे मी तुम्हाला माझ्या मनाचं सांगत नाही. जयंतराव टिळक लोकमान्य टिळकांचे नातू, विधानसभेचे माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष होते, विधान परिषदेचे अध्यक्ष होते, सभापती होते. त्यांचं जे आत्मचरित्र आहे जयंतराव टिळकांचं, टिळकांच्या नातवाचं, त्याच्याची कथा मी तुम्हाला सांगतो की माझ्या मनाशी नाहीये. लोकमान्य टिळकांच्या नावानं फतवा काढला या पुरोहितांनी,
की समुद्र पर्यटन करणं पाप आहे धर्मशास्त्रानुसार, आणि कीर्तनाने पाप केलेलं आहे, कीर्तनाला पायशी करावं लागेल. आणि मी जे तुम्हाला सांगतोय की कीर्तनाची सामाजिक बाबतीत ती मत चुकीची होती, कीर्तनाने पायशी घेतले, सोन्याची योनी बनवून त्या सोन्याच्या योनीमधून कीर्तनाला परत बाहेर काढलं पायशीचं म्हणून. आता ती सोन सगळं पायशीत्य अभिषेक सत्यनारायण झाल्यानंतर हे जे असं साहित्य सोन्याची योनी ती कोणाला मिळते तुम्हाला माहितीये? कोणाला मिळते? पुरोहिताला मिळते. मी मगापासून पुरोहित शब्द वापरताय मी लक्षात घ्या, मी ब्राह्मण शब्द वापरत नाही, मी पुरोहित शब्द वापरतोय. मी एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचा 10 वर्ष सचिव आहे, मी नरेंद्र दाभोलकरांचा 25 वर्ष सहकारी होतो, मी अनेक ब्राह्मण मार्गदर्शकांच्या सोबत काम केलंय, मी पुरोहित शब्द वापरतोय ते मी लक्षात घ्या. भारत का करीत आहे संविधानाचा त्याचा संबंध त्याच्याशी, आपल्या त्या अनेक लोक आता अमेरिकेत जातात, इंग्लंडला जातात, फ्रान्सला जातात, आल्यावर तिकडचं कौतुक करतात, तिकडं कसं भारी आहे सगळं, भारतात कशी सगळी घाण आहे, भारतात कसे लोक कुठेही फुटतात, युरोपमध्ये किती छान लोक काम करतात. युरोपचं बाकी सगळं शिकून उपयोग आहे, लक्षात घ्या टिळकांच्या या कथेचा आणि युरोपचा संबंध आहे. वास्को द गामा भारतामध्ये आला आणि त्यानं भारताचा शोध लावला हा इतिहास वाचला नाही. कोलंबस आणि कशाचा शोध लावला? अमेरिकेचा. वास्को द गामा आणि कोलंबस हे त्या काळातले एकमेव खलाशी नव्हते, असे अनेक खलाशी होते युरोपमध्ये की ज्यांना त्या युरोपमधल्या वेगवेगळ्या देशातले लोक म्हणजे सरंजामदार असतील, उद्योगपती असतील किंवा राजे असतील, हे पैसे द्यायचे, मोठं जहाज बांधून द्यायचे आणि समुद्र सत्रीवर पाठवायचे. कशासाठी? कारण युरोपनं त्या काळामध्ये विज्ञान स्वीकारलं होतं, विज्ञानाच्या आधारावरती तंत्रज्ञान विकसित केलं होतं, त्या तंत्रज्ञानावरती कारखानदारी उभी केली होती आणि कारखान्यामध्ये जो माल निर्माण होत होता तो माल विकायसाठी त्यांना बाजारपेठ हवं होतं. या बाजारपेठा शोधण्यासाठी खलाशांना पैसे देत होते, जहाज देत होते. कोलंबस आणि वास्को द गामा ही फक्त आपण ऐकलेली नाव आहे, पण असे अनेक खलाशी त्या काळामध्ये समुद्र सत्रीवर निघाले होते आणि समुद्रामध्ये वादळामध्ये मरून गेले होते. मुद्दा तो नाही, मुद्दा काय आहे की 300 वर्षांपूर्वी युरोप विज्ञान स्वीकारत होता, तंत्रज्ञान विकसित करत होता, कारखाने उभे करत होता आणि कारखान्यातला माल विकायला बाजारपेठा शोधण्यासाठी समुद्र सत्रीवर लोकांना पाठवत होता. आणि त्याच्या नंतरच्या जवळपास 200 वर्षांनी भारतातले पुरोहित मात्र देशाच्या सर्वोच्च नेत्याला समुद्र पर्यटन केलं तर तू पाप केलं असं सांगत होते. देशातला हा जाती ही जी जाती प्रथा आहे, ह्या ज्या जाती प्रथेनं भारतीय समाजामध्ये नवताई करण्याची प्रेरणा वाहून टाकली, धाडस करण्याची प्रेरणा वाहून टाकली, नव विचार स्वीकारण्याची प्रेरणा वाहून टाकली, वेगळ्या वाटा तोडण्याची प्रेरणा वाहून टाकली, संपूर्ण सर्जनशीलता वाहून टाकली. हा जो मध्ययुगीन काळामध्ये बुद्ध धर्माचा पाडाव करून जो संपूर्ण मध्ययुगीन काळ आला वैदिक ब्राह्मी धर्माचा, त्या काळामध्ये ही जी जाती व्यवस्था आहे मनुस्मृतीवर आधारित, तिने संपूर्ण भारताचं चैतन्य मारून टाकलं, सर्जनशीलता मारून टाकली, नवा विचार मारून टाकला. भारत गरीब होण्याचं आणि कुणाला गुलाम होण्याचं कारण ही धर्माची मान्यता असलेली जाती व्यवस्था आहे, जिने लोकमान्य टिळकांना सुद्धा छळलं. या पार्श्वभूमीवरती जे भारताचं संविधान आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी मुद्दा सांगत होतो 368 कलमाचा. पुराण अपरिवर्तनीय आहे, पुराणात बदल होत नाही, वेदात बदल होत नाही, पण बाबासाहेब आंबेडकर संविधान बनवत असताना 368 कलम सांगत असताना काय म्हणाले संविधान सभेत, त्यांचं वाक्य फार महत्वाचं आहे. ते असं म्हणाले, काही लोक असं म्हणाले की संविधान दुरुस्तीचं कलम कशाला, संविधान दुरुस्तीचं कलम कशाला, त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की ज्याप्रमाणे आमच्या भविष्याचा निर्णय इंग्रजांच्या हातात आम्ही सोपवायला तयार नाही, त्याचप्रमाणे भारतामध्ये माझ्या भारतामध्ये उद्याची जी काही 4वी 5वी पिढी असेल त्या 4व्या 5व्या पिढीच्या म्हणजे तुमच्या त्या तरुणांची स्वप्न वेगळी असेल, त्यांना वेगळा भारत घडवायचा असेल, संविधान अपरिवर्तनीय बनवून मी माझ्याच देशातल्या 4व्या 5व्या पिढीतल्या तरुणांच्या स्वप्नावरती अतिक्रमण करू इच्छित नाही. लक्षात, अर्थात मनात आलं आणि संविधान बदललं असं होत नाही, त्याची एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया राहून संविधान बदलता येतं. आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार संविधानाचा जो मूळ गाभा आहे, या देशात लोकशाही राहील, या देशातल्या नागरिकांना मूलभूत अधिकार राहतील,
सामाजिक ज्ञान असेल हा दावा संसदेलाही बदलता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल की जिचा गाभा बदलता येत नाही बाकीचा बदल करता येईल. मित्र, या संविधानाची पहिली 51 तरी तुम्ही वाचा असं म्हणाल, त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार आहेत, त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व आहेत राज्यव्यवस्थेसाठीची, आणि त्याच्यामध्ये नागरिकांसाठीची तत्व दिसून खूप महत्वाची कलम आहे संविधानामध्ये, लक्षात घ्या. त्याच्यातलं जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे, ते मी फार बोलणार नाही कारण त्याची खूप चर्चा झाली आहे. संविधान नसतानाच्या काळामध्ये कुणी काय बोलावं आणि कुठं बोलावं याच्यावर बंधनं नव्हती. मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल की नाही याच्यावर बंधनं नव्हती. माझा परंपरागत व्यवसाय बदलता येईल की नाहीच येणार अशी बंधनं नव्हती. संविधानानं तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य दिलं, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलं. पण माझा जो वेळ कमी आहे आणि 96 तास जे समजावून सांगतो ते मला थोडक्यात बोलायचं आहे. संविधानामधल्या 38, 39, 41 क्रमाबद्दल सोप्या भाषेत मी तुमच्याबरोबर थोडा संवाद साधणार, लक्षात घ्या. संविधानाच्या 38 क्रमामध्ये असं लिहिलंय की भारतीय समाजामधल्या सर्व समाज घटकांच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण होईल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करणे हे राज्याचं कर्तव्य आहे. राज्य म्हणजे राज्य सरकार आहे, एकूण सगळी सरकार, दिल्लीतले सरकार, केंद्र सरकार सुद्धा. समाजातल्या सर्व घटकांच्या मध्ये चैतन्य निर्माण होईल अशी व्यवस्था आणणं ही सरकारची जबाबदारी संविधानामध्ये लिहिली आहे. आणि या देशामध्ये मागच्या 15 वर्षात 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 3.5 लाख शेतकरी आत्महत्या करतात, त्या शेतकरी समाजामध्ये आज कुठल्या प्रकारचं चैतन्य, त्या शेतकरी समाजामध्ये आज कुठल्या प्रकारचं जीवनमान आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये जाऊन बघा, तुमच्याकडे परिस्थिती जरा बरी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण विदर्भ मराठवाड्याच्या एकेका गावातला जो शेतकरी आहे त्याचा ना सरकारवर भरोसा राहिला आहे, ना निवडून दिलेल्या लोकांच्या भरोसा राहिला आहे, ना बँकेच्या अधिकाऱ्यावर भरोसा राहिला आहे. त्यामुळं एक पीक जरी वाया गेलं तरी तो बावळ येतो आणि शेतात जो झाडाला अशी घेतो. 3.5 लाख शेतकरी आत्महत्या करणं ही साधी गोष्ट नाही मित्रांनो. अमेरिकेसारख्या देशामध्ये 2 सैनिक युद्धात मारले गेले तर संपूर्ण जर्मन पेटून उठतं. एखाद्या घटनेमध्ये 10 नागरिक मारले गेले तर संपूर्ण जर्मन रस्त्यावरती येतं अमेरिकेमध्ये. आणि भारतासारख्या देशात 3.5 लाख शेतकरी आपलं जीवन संपवतात, दुसऱ्याचं तोड भरण्याचं काम करणारा बळीराजा जीवन संपवतो. लक्षात घ्या की संविधानाच्या 38व्या क्रमांक जे लिहिलंय त्याची अंमलबजावणी होत नाही. मी मगाशी निर्भया आणि पोपटीचा उल्लेख केला. दिल्लीमध्ये निर्भया नावाची आमची बहीण बळी गेली, आपण आंदोलन केली, कडक कायदा झाला आणि तरीही पोपटी अपरमांची बहीण अत्यंत अमानुषपणे मारली गेली. तुम्हाला समजतंय का याच्यात गांभीर्य? त्या एक घरातली एक मुलगी मारली जाते, त्या घरातली जी वेदना आहे तेवढाच याचा संदर्भ नाहीये. आणि या घटना फक्त निर्भया आणि पोपटी पुरत्या नाहीये, एक मालिका सातत्याने या देशात सुरू आहे. आज स्वातंत्र्याच्या 70-75 वर्ष झाल्यानंतर 70 वर्ष झाल्यानंतर सुद्धा मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेचं व्यवस्था आम्ही करू शकत नाही. 38व्या कलम म्हणतं की समाजाच्या सर्व घटकांच्या मध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे. लक्षात घ्या की एक मुलीवरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा ती मुलगी तर जातेच बळी, परंतु त्या एका अत्याचाराच्या घटनेनं त्या परिसरातल्या किमान 1000 मुलींचं शाळेत जाणं बंद होत. आमच्या मराठवाड्यात सांगतो मी, 6 किलोमीटरवर जर शाळा असेल आणि सायकलवर जर शाळेत जावं लागत असेल तर पोपटीच्याच घटनेनं त्या परिसरातल्या कितीतरी मुलींचं शाळेत जाणं बंद झालं. आणि समाजामध्ये चित्रपट पण निघतात 7-4 घरा, 7-4 घरा कोणाला? पुरुषाला नाही, बाईला. अत्याचाराच्या घटनेनं बाईचं मोकळे मान रस्त्यावर येणं थांबतं. तिचं करिअर म्हणून तिच्या मनात जी स्वप्न आहे त्याला लगाम लावले जातात. एका मर्यादेमध्ये जेवढं तुला पळता येईल तेवढंच पळ अशी बंधनं घातली जातात. मला असं वाटतं की संविधानामध्ये हे जी कलमा आहे की सगळ्या समाज घटकांच्या मध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे ते पाळलं गेलेलं नाहीये राज्यकर्त्यांच्या. मी कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही, आत्ताचं सरकार असो नाही तर आधीचं सरकार असो प्रश्न तेच आहे आणि सरकारचं वारणही तेच आहे. 39व्या कलमामध्ये एक वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहीत जर असेल त्याच्यात असं लिहिलंय की समान कामासाठी स्त्री आणि पुरुषांना समान लाभ दिला जाईल. काय लढणारे वाक्य आहे? संविधानातली वाक्य कायदेशीर असतात, काही शब्द कळत नाही, पण समान कामासाठी बाईला आणि बाप्याला
समान दाम दिला जाईल हे न कळणार इतकं काय. पण 70 वर्ष झाली शिकलेल्या महिलांना त्या त्या क्षेत्रामध्ये समान कामासाठी समान दाम मिळाला. पण आजही या भारतातली वीरभट्टीवरची एखादी बाई असेल, शेतमजूर बाई असेल, शहरामध्ये धुडीभांडी करणारी घरकाम महिला असेल, तिला समान कामासाठी समान दाम आजही मिळालेला नाही. कशा तर संविधान निर्मात्यांनी तर लिहिलं. लक्षात घ्या की संविधानामध्ये इथं बसलेल्या अनेकांच्या मनात हा गैरसमज असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. हो येस, बाबासाहेबांचं प्रचंड मोठं योगदान. तर दुर्दैवाने भारतातल्या अनेक लोकांनी असं मानलं की बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामध्ये दलितांना राखीव जागा दिलेल्या आहेत, त्या संविधानाचा आमच्याशी काय संबंध. राखीव जागा दिल्या ते खरंय, त्या राखीव जागांची गरज पण आहे हेही खरंय. राखीव जागांची गरज अद्याप संपलेली नाही हेही खरंय. पण भारताच्या संविधानामध्ये फक्त राखीव जागाच नाही, भारताच्या संविधानामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला सोसावी लागण्याची महागाई आहे त्याचंही उत्तर भारताच्या संविधानात आहे. तुमच्या शेतमालाला भाव मिळत नसेल तर त्याचंही उत्तर भारताच्या संविधानामध्येच आहे. तुमच्या पोराला तुम्हाला हवं तसं शिक्षण का देता येत नाही याचंही उत्तर भारताच्या संविधानामध्येच आहे. लक्षात घ्या की हे जे भारताचं संविधान आहे एका वाक्यामध्ये मी याचं वर्णन करतो की सर्व जाती धर्माच्या भारतीय नागरिकांना विकासाची संधी आणि सन्मानाची हमी देणारं हे भारतीय संविधान. सर्व जातीच्या धर्माच्या भारतीय नागरिकांना स्त्री पुरुषांना विकासाची संधी आणि सन्मानाची हमी देणारं संविधान आहे. हा देश संविधानानुसार चालावा अशी अपेक्षा आहे पण तो चालत नाही आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. 39 क्रमांक विज्ञान असं म्हटलंय की भारतामध्ये जी साधन संपत्ती आहे, जमीन आहे, जंगल आहे, पाणी आहे, किनारपट्टी आहे, किनारपट्टीमध्ये मासळी आहे, जमिनीच्या खालचे खनिज आहे, ही जी सगळी संपत्ती आहे याचा सरकार फक्त विश्वस्त आहे आणि सरकारने त्याचा उपयोग सर्व नागरिकांच्या हितासाठी केला पाहिजे. 39 लिहिलेलं मी समजतोय का तुम्हाला? जमीन खालची खनिज, जंगल, पाणी, किनारपट्टीची मासळी ही सगळी सरकारचा फक्त विश्वस्त आहे. एक निर्णय काढतो मनमोहन सिंग सरकार किंवा नरेंद्र मोदी सरकार आणि कृष्णा खोऱ्यामधला जो गॅस आहे हा गॅस काढायचा अधिकार अंबानीला दिला जातो आणि मग अंबानी त्याच्यावरती अमाप नफा कमावतो. त्याच्यातून मिळालेल्या अमाप नफ्याच्या आधारे तुम्हाला जिओचं सिम कार्ड फ्रीमध्ये द्यायचं नाटक करतो. त्याच्यातही पुन्हा वसुली करणार येतो. परंतु या देशातल्या साधन संपत्तीवरती जो जनतेचा अधिकार आहे सरकार त्याचा फक्त विश्वस्त आहे. संविधान असं सांगते की तुम्ही त्याच्यावरती डोळ्यात ते लावून लक्ष दिलं पाहिजे की या साधन संपत्तीचा विनियोग फक्त बहुसंख्य लोकांच्या हितासाठी झाला पाहिजे. लक्षात घ्या की या देशामधला जो नक्षलवादाचा प्रश्न झाला, जे नक्षलवादी चळवळ मधून मधून एकदम अटॅकिंग मध्ये येते आणि पोलिसांना मारते आणि आपण जागे होतो आपल्याला वाईट वाटतं, ही संपूर्ण नक्षलवादी चळवळ आदिवासी पट्ट्यामध्ये जमिनी खालची खनिज बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुकापासरी विकायचे, काही विकून झाली उरलेली विकायचे आणि आदिवासींना तिथून हुसकून लावायचं आहे, तो आदिवासी तिथून बाहेर पडायला तयार नाही म्हणून नक्षलवादाचा प्रश्न निर्माण झाला. आदिवासी भागामध्ये जर त्यांना ते विकास कार्यक्रम राबवले पण विकास कार्यक्रम राबवायचे म्हणजे तो तिथं राहणार, त्याचा तिथला अधिकार मान्य केला पाहिजे. त्याचा अधिकार जर मान्य केला तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना खरेदी विकता येत नाही. नक्षलवादाचा प्रश्न सोडवण्याचा साधा भाग आपण विसरणार. संविधानात लिहिले मी फार तपशिलात जात नाही कारण वेळ थोडा आहे. नागरिकांच्या कर्तव्याबद्दल 5 ते 7 मिनिटांमध्ये बोलतो आणि माझं भाषण थांबवतो. संविधानानं फक्त अधिकार नाही दिले, संविधानानं फक्त तुमचे हक्क नाही दिले. संविधानाच्या 51व्या कलमामध्ये नागरिकांची कर्तव्य दिली. जरा ऐका साधारणपणे 5-7 मिनिटं तुमच्याशी संबंधित आहे. मी सगळं तुमच्याशी संबंधितच बोलतोय, हवेतलं काहीच बोलत नाहीये कारण मी विचार म्हणलं नाहीये, मी कार्यकर्ता. 51व्या कलमामध्ये जी नागरिकांची कर्तव्य त्याच्यात अनेक कर्तव्य दिलेली आहे पण त्याच्यातलं एक कर्तव्य या बाजूने जरा नीट समजून घ्यायची गरज आहे. संविधानात असं लिहिले कर्तव्याच्यामध्ये की महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सर्व प्रकारचा त्याग करणं भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य. काही न समजण्या जो बघा, महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सर्व प्रकारचा त्याग करणं आमचं कर्तव्य असं लिहिलंय.
मला इकडे काही प्रश्न विचारायचे आहेत, पण इकडे प्रश्न विचारण्याच्या आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे. संक्रांतीचं हळदी कुंकू जर झालं तर त्या हळदी कुंकूला जर एखादी विधवा महिला आली, तिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला अशी महिला आली, तर तिला हळदी कुंकूचा मान दिला जातो का? नाही ना. एखादी मूल झालेली महिला बारशाच्या कार्यक्रमाला जर आली तर तिला तिथं मान दिला जातो. आणि संविधानात काय लिहिले की महिलांच्या प्रतिष्ठेला उणे म्हणा आणणाऱ्या सर्व प्रकारचा आम्ही त्याग करू. पुढच्या हळदी कुंकूला आईला प्रश्न विचारणार का? विचारणार का की जिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला तिची काय चुकी त्याच्या, तिने काय पाप केलं त्याच्यामध्ये? का नाही तिला माणूस म्हणून तिचा अधिकार द्यायचा? का नाही तिला माणूस म्हणून सन्मानाने जगू द्यायचा? तर आपण ते करत नाही. अशा तुमच्यापैकी अनेक जणी 5-6 वर्षांनी किंवा 7 वर्षांनी लग्न करते, आणि आपल्याकडे अजूनही बहुसंख्य लग्नामध्ये कन्यादानाची पद्धत आहे. कन्यादानाच्या प्रथेमध्ये कोण कोणाचे पाय धुतो? नवऱ्या मुलाच्या आई वडिलाला पाय धुवावे लागतात का कोणाचे? नाही ना. कोणाला पाय धुवावे लागतात? मुलीच्या आई वडिलांना पाय धुवावे लागतात. बरोबर, ते योग्य आहे का? एकच जर मुली फक्त योग्य आहे नाही ना. लक्षात घ्या की भारताचं संविधान वाचायचं ते यासाठी की जर संविधानामध्ये लिहिलं असेल की महिलांच्या प्रतिष्ठेला उणे म्हणणाऱ्या प्रकारचा आम्ही त्याग करू, तर तुम्हाला अंत आला पाहिजे लग्नामध्ये की फक्त मुलीच्या आई वडिलांनी पाय धुणे ही प्रथा आधी कुठून? मुलगी काही दुय्यम आहे? मुलगी ही काही कमास्त आहे? कशासाठी आहे? व्हायचेच असले तर एकमेकाचे जबाब. मुलाच्या आई वडिलांना धुते इकडचे चार पाय, आणि नसेल व्हायचे तर कुणीच धुवू नका. घरी आपण धुवून सरकार नाही का? कशाला मुलीच्या हे लिहिले पाहिजे नाही ना. म्हणून हे जे कर्तव्य लिहिले मी तुमच्या बरोबर आधी बोललो, कारण तुमच्या बरोबर आधी बोललो तरच मला या मुलांशी बोलता येईल की संविधानामध्ये जर असं लिहिलं असेल की प्रतिष्ठेला उणे म्हणणाऱ्या प्रकारचा त्याग करू, तर पाठ्यपत्रीवर उभं राहून किंवा बालेच्या बाहेर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या आपल्या मैत्रिणीवरती शेरेबाजी करणं हे काही संविधानाला धरून आहे. मी मैत्रीण शब्द वापरला, आपल्याकडे काय करता राहिले का की परस्त्री माते समान, म्हणजे सगळ्या परत आपली बायको सोडून सगळ्याला माता मान किंवा सगळ्यांना बहिणी मान. लक्षात घ्या काय गरज, सगळ्यांना बहिणी मानायची पण काय गरज. मैत्रीण हे मित्र आणि मैत्रीण हे अत्यंत शुद्ध नाता असू शकतो, अत्यंत निर्मळ नाता असू शकतो. लक्षात घ्या, इथं बसलेली जी तरुण मुलं आहेत कॉलेजच्या बाहेर उभा राहून जर शेरेबाजी करत असाल, कधी उभी राहून टॉन्ट मारत असाल, तर जरा कधीतरी भारताचं संविधान डोळ्यासमोर आणा की संविधानामध्ये असं लिहिलंय भारतीय संविधानाच्या कर्तव्यांच्या मध्ये पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल लिहिलंय, राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबद्दल लिहिलंय. पण तिथं आणखी एक कर्तव्य लक्षात घ्या, सुधारणावाद शोधक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आम्ही अंगीकार करू. तुम्ही जर नागरिक असाल भारताचे तर तुम्हाला सुधारणावाद आणि शोधक बुद्धीचा अंगीकार केला पाहिजे. आज सकाळी सकाळी घरामध्ये जे जे लोक चॅनल लावतात इतके जे आस्था चॅनल्स असतात नेहमीचे की भक्तीचा महापूर सुरू असतो सगळ्या चॅनल्स. उद्बत्त्यांचा दुर्गा लागलेला असतो, त्याचा धूर असा आवळत चाललेला असतो, आणि ते बाबाजी माताजी साध्वीजी काय काय सांगत असतात. जरा एकदा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तो अशा घ्या की हे जे सगळे बाबाजी माताजी साध्वीजी असतात, मला चांगलं शिकायचंय आणि मला शिक्षण कसं मिळवता येईल याच्याबद्दल ते प्रवचन काही बोलतात काय? मला डॉक्टर व्हायचंय आणि त्याच्यासाठीचे पैसे कुठून आणायचे याच्याबद्दल प्रवचन बोलतात का काही? नाही. मला शिक्षण पूर्ण झालंय, मला नोकरी कशी मिळेल याच्याबद्दल बोलतात का काही? लक्षात घ्या की जर भारतीय संविधानाचं पालन तुम्ही करत असाल तर आपलं डोकं गहाण ठेवून त्या बाबाजी आणि माताजींच्या जागी आपले प्रश्न सोडवण्यासाठी जाणं हे भारताच्या संविधानाला धाब्यावर बसवण्यासारखं. बाबाजी संकट येतात, श्रीमंतांना येतात, गरिबांना येतात, संकटांचा मुकाबला करावा लागतो. संकटांचा मुकाबला आपल्या सहकार्यांचा हात आपल्या हातात ठेवून करावा लागतो. केवळ कुठेतरी जाऊन डोकं टेकून संकटातून बाहेर पडता येत नाही. हवेच्या गोष्टींच्या बरोबर नातं जोडून संकटांचा मुकाबला करता येत नाही.
शेजाऱ्याचा हात आता असेल तर संकटाचा मुकाबला करता येतो, कारण रात्री 12 वाजता घरात जर काही रुग्ण आलं धावून शेजारचाच येऊ शकत असतो, बाबाजी किंवा माताजी येत नसतात, निजाराणी अशा. आणि हे सगळं आपल्याला संत सांगून गेले. संतांनी हे सांगितले, सावतामाळ्याने सांगितले की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सावतामाळे असं म्हणतो की मी परमेश्वर भक्त आहे, मी विठ्ठलाचा भक्त आहे, पण मला त्याच्यासाठी पंढरीला जाण्याची सुद्धा गरज नाही, कारण मी शेतकरी आहे. आणि मी जर शेतात कांदामुळा भाजी पिकवत असेल, त्यासाठी घाम घालत असेल, तर मी पिकवलेल्या कांदामुळा आणि भाजीमध्ये मला माझा पांडुरंग भेटतो, मला पंढरपुराला इच्छा गरज नाही. भक्ती आणि उपासना ही बाबाजी आणि माताजी शिकवतात, ती भंपक भक्ती आहे. खरी भक्ती शिकवली आम्हाला सावतामाळे. म्हणजे सावतामाळ्याची जी भक्ती आहे ती काम करत राहा, हीच भक्ती. काम करत राहिला तुम्हाला पांडुरंग भेटेल. आणि संविधानात तेच सांगितले मला तुम्हाला की सुधारणावाद आणि शोधक बुद्धी चांगली का करा. शेवटचं जे कर्तव्य आहे ते सांगतो संविधानात आणि थांबतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करणं हे नागरिक म्हणून आमचं कर्तव्य असं लिहिलं. तुम्ही आज अगोदर बघत असाल दुर्दैवानं आमच्या समाजामध्ये आंदोलन जर करायचं असेल तर एसटीची काप फोडल्याशिवाय आंदोलन यशस्वी होत नाही असं अनेक आंदोलन आहे. बरोबर आहे ना? त्याला मीडिया कारण होते काही प्रमाणात. 5000 मोर्चा काढला तरी दखल घेत नाही, पण एका एसटीची काप फोडली तरी दखल घ्यावी लागते मीडियाला. तर लक्षात घ्या, एसटी फोडली तर नवीन एसटी आणण्याचा खर्च तो आपल्याच हिशोबाने करावा लागतो. एक उदाहरण देतो आणि सांगतो. एक बाई आहे, त्या बाईनं नवीन सोफा सेट विकत आणला, त्याच्यावर नवीन आंबे विकत आणले. आणि ज्या दिवशी दुपारी सोफा सेट आणि नवीन आंबे विकत आणले त्याच दिवशी संध्याकाळी पाहुणे आले काही. त्या पाहुण्याच्या बरोबर एक 5-6 वर्षाचा वाट पोरगा, आणि ते पोरग सँडल घालून त्या सोफा सेटवर नाचायला लागले. ते पोरग त्या सोफा सेटवर नाचायला लागले की त्या बाईचा जीव असा थोडा थोडा त्या घर मागे. तर आजच सोफा सेट आणला गावा, त्याच्यावर आभळे नवीन घातले आणि हे काट त्याच्यावर चिखलाची सँडल घालून नाचते. आता हे पाहुण्याचं पोरग असं काही बोलता येत नाही. तिचा जीव थोडा थोडा होतो का? कारण घरातला तो जो सोफा सेट आहे तो माझा आहे ही भावना असते. एसटीच्या नाकावर बसल्यानंतर काय भावना असते? एसटीच्या नाकावर बसल्यावर काय भावना असते? थोडं फाटलं असेल तर कोणी बघत नाही असं बघून हळूच अजून फाळायचं. एसटीचा भाग माझा आहे ही भूमिका नसते. लक्षात घ्या, ही सार्वजनिक मालमत्ता तुमच्याच पैशानं खरेदी केली असते. संविधानाची अडचण अशी आहे की तुम्ही आणि मी, हा देश माझा आहे आणि मी या देशाचा मालक आहे या भूमिकेमध्ये आम्ही अजून गेलोच नाही. 2 अर्थाने गेलेलो नाही. म्हणजे एसटीचा सोफा आहे, काय एवढं बोला आहे. एसटीचा सोफा सेट माझा आहे ही भावना नसते, एक नुकसानीची भावना. आणि दुसरं, तहसीलदाराकडे जेव्हा जाता जातीचा दाखला करायला, तुम्ही सर्टिफिकेट मागायला, तेव्हा तिथं सुद्धा हा देश माझा आहे आणि या देशाचा मालक आहे ही भावना नसते. आता पण तिथे हात जोडून लवून उभा राहतात. आपल्या मनात येत नाही की तहसीलदाराचा पगार ज्या सरकारी तिजोरीतून दिला जातो ती सरकारी तिजोरी माझ्या खिशातून भरली आहे. मी जो टॅक्स देतो त्याच्यातून तिजोरी भरते, तिथून तहसीलदाराचा पगार येतो. माझ्या डोमिसाईल सर्टिफिकेटवर सही करणं याच्यासाठी त्याला पगार दिला जातो. मी त्याच्यासमोर लवून उभं राहण्याची गरज नाही. लक्षात घ्या, हा देश माझा आहे ही भूमिका साधन संपत्ती जपण्यासाठी पण आणि आपले अधिकार ताटमानेनं सरकारी कार्यालयात जाऊन मिळवण्यासाठी पण हा देश माझा आहे असं म्हणा. हे संविधान माझं आहे असं म्हणा. हे संविधान समजून घ्या. याच्यात खूप इतर अनेक गोष्टी आहेत सामाजिक न्यायाच्या, मी आता ते सांगत बसत नाही. पण प्रत्येक भारतीय नागरिकाला विकासाची संधी आणि सन्मानाची हमी देणारं संविधान तुम्ही समजून घ्या. हे गुलाबराव माने आणि वसंतराव पाटील यांना अभिवादन करून माझी विनंती आहे, तुम्ही शांतपणे ऐकलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.